मुंबई येथील द्वारकामाई मित्रमंडळाने स्वखर्चाने उभारलेला ब्रह्मांड नायक महाद्वार 63 फुटी देखावा भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. साई मंदिराला आकर्षक केसरी आणि पिवळ्या झेंडूंच्या फुलांचं तोरण तसेच सजावट करण्यात आली आहे. साईबाबांचं पुण्यस्मरण करताना बाबांचा आराधना विधी करण्यात आलाय. आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्यानं लाखो भाविकांची मांदळी शिर्डीत पाहावयास मिळत आहे. मुख्य दिवस पुण्यतिथी 100 बाबांची पुण्यतिथी काकड आरतीने पुण्यतिथी महोत्सवाची सुरुवात झाली. काकड आरतीनंतर काल सकाळी 6 सुरू झालेला बाबांचा अखंडित पारायण सोहळा, पारण समाप्ती दर्शक बाबांची चरणकमलाची पूजा, ग्रंथपूजन होऊन सवाद्य मिरवणुकीनं समाधी मंदिरात येऊन त्याची पूजा होऊन आरती झाली आणि त्यानंतर बाबांचं मंगलस्थान झालं. बाबांची 100 पुण्यतिथीच्या महोत्सवाच्या महापर्वणीवर आज सप्तनद्याचं पाणी आणि शिवाय त्या व्यतिरिक्त रामेश्वरावरून ग्रामस्थ लोकांनी आणलेलं पाणी आणि विठ्ठल स्वरूप मानणाऱ्या साई भक्तांनी पंढरपूरवरून चंद्रभागेचं पाणी आणलेलं आहे आणि त्या सर्व पाण्याचा जलाभिषेक बाबांना झाला आणि बाबांची पाद्यपूजा करण्यात आली. सर्व साई भक्तांना बाबांच्या चरणकमलाचं दर्शन होवो आणि जयामनी जैसा भावतया तैसा अनुभव येवो या उक्तीप्रमाणे ते सर्वांना दर्शन मिळण्यासाठी माननीय चेअरमनच्या हातून, अध्यक्षांच्या हातून पाद्यपूजा करण्यात आली. आज 100 पुण्यतिथीचा मुख्य दिवस असल्यामुळं बरोबर 9 बाबांच्या भिक्षाझोळीचा कार्यक्रम करण्यात आला. बाबांच्या या भिक्षाझोळीमध्ये ग्रामस्थ लोक, विश्वस्त मंडळ आणि साई भक्त असे संपूर्ण समयतूर बाबा 5 भिक्षा मागत असत त्या स्वरूपामध्ये, प्रतिकात्मक स्वरूपामध्ये भिक्षाझोळीचा कार्यक्रम गावातून करण्यात आला. गावामधून भिक्षेमध्ये प्राप्त झालेलं धान्य भंडारगृहामध्ये जमा करण्यात आलं आणि जी रोकड रक्कम आली ती लेखाशाखेमध्ये जमा करण्यात आली. बाबांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या महापर्वणीवर सकाळी 10 12 वाजेपर्यंत बाबांच्या महत्वविषद करणारं कीर्तन बाबांच्या समाधी मंदिराच्या समोर स्टेजवर झालं. बाबांच्या मध्यान्ह आरतीचा 12:30 कार्यक्रम झाला. आज पुण्यतिथी महोत्सवाचा मुख्य दिवस असल्यामुळं बाबांच्या सुवर्णरथाची मिरवणूक 9 बरोबर समाधी मंदिरातून बाबांची चरणकमल, बाबांचे सटका सौवाद्य मिरवणुकीनं द्वारकामध्ये जाऊन सुवर्णरथामध्ये प्रस्थापित करण्यात आला आणि सुवर्णरथातून गावाची मिरवणूक करण्यात आली. गावातून मिरवणूक परत आल्यानंतर आज रात्रभर सर्व साई भक्तांना दर्शन सुलभतेनं मिळावं म्हणून रात्रभर मंदिर उघडं ठेवण्यात आलं आणि त्यामुळे शेजारती झाली नाही. साईबाबांनी 15 ऑक्टोबर 1918 साली आपला मानवी देह ठेवला. तेव्हापासून शिर्डीत साईभक्त पुण्यतिथी उत्सव साजरा करतात. यावर्षीचा हा 100 पुण्यतिथी उत्सव आहे. आज सकाळपासूनच मंगलमय वातावरण दिसून येते. उत्सवाचा मुख्य दिवस असल्यानं भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता आज साईबाबा संस्थान मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं ठेवलं गेलं आहे.